नमस्कार मित्रांनो, एसएससी क्लास टेक मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपल्याला बघायचं आहे क्लास 9 इंग्लिश 1.4 द स्टोरी ऑफ टी या लेसनचा चिटचॅट। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला सुरुवात करूया चिटचॅट मध्ये। काही प्रश्न आपल्याला विचारले, चला बघूया। कॅन यू मेक अ टी? आंसर यस, आय कॅन मेक अ टी। सेकंड क्वेश्चन, हाऊ डू यू मेक अ टी? आन्सर इज बॉइल द वॉटर इन विसेल, देन पुट द टी लिव्ज इन इट एज पर टेस्ट, देन पोअर हाफ कप ऑफ मिल्क अँड शुगर एज पर युअर टेस्ट, देन लिव इट फॉर बॉइल फॉर 5 मिनिट्स, देन पोर आउट इट अँड ड्रिंक इट। सो दिस इज द मेथड ऑफ मेकिंग द टी। Move to the next. Next question is that what brand do you like? I like Himalaya chai brand. मी तुम्ही तुमच्या मताने इथे उत्तर लिहू शकता की तुम्हाला कोणता ब्रँड आवडतो चहाचा, ठीक आहे। At home, who makes tea or coffee for everybody? तुमच्या घरी कॉफी किंवा टी कोण बनवते सगळ्यांसाठी? Answer is my mother makes tea or coffee for everybody. म्हणजे माझी आई आमच्या सगळ्यांसाठी आमच्यासाठी कॉफी किंवा चहा बनवत असते। मित्रांनो, तुमच्या मताने इथं तुम्ही उत्तर लिहू शकता। त्यानंतर दिलं आहे, हॅव यू सीन अ टी प्लांटेशन? व्हॉट वॉज इट लाईक? कधी तुम्ही टी प्लांटेशन बघितलेलं आहे का? ते कशाप्रकारे दिसते? आन्सर यस, आय हॅव सीन अ टी प्लांटेशन व्हेन आय वॉज वेन टू द आसाम इन लास्ट इयर। द टी फार्म्स वॉज लुकिंग ॲज अ स्टेअर्स ऑफ माउंटेन अँड टी प्लांट इज planted in the stairs. Everywhere it looked green. Write the name of the many beverages as you can within 2 minutes. What do you the following beverage remind you of? For the words webs of show your association. इथं काही पियाची नाव दिलेत आपल्याला, ठीक आहे। त्या संबंधी तुम्हाला कोणकोणत्या घटना, क्रिया, वस्तू आठवतात ते तुम्हाला इथं लिहायचं आहे। एखादा वेळ जरी असेल तरी तो आम्हाला चालेल। आता टी म्हणल्यानंतर आपल्याला काय काय आठवतो? टी म्हणल्यानंतर आपल्याला ब्रेकफास्ट आठवतो, स्लर्प आठवतो, कप आठवतो, बिस्कुट आपल्याला आठवतात। टी आपण मॉर्निंगला घेतो म्हणून मॉर्निंग टाईम आपल्याला आठवते, आणि कधी गेस्ट आले तर म्हणजे गेस्टसुद्धा आपण इथं लिहू शकतो। तर अशा प्रकारचे तुम्हाला त्याच्या रिलेटेड जे क्रिया आहेत, ठीक आहे, जे वर्ब असतील, ठीक आहे, किंवा या सर्व गोष्टी तुम्हाला इथे लिहायची आहेत। त्यानंतर बघा कॉफी। आता कॉफी संबंधित आपल्याला काय काय दिलं आहे की कॉफी म्हणलं तर काय काय आठवते? कोल्ड, मग, अरोमा, टेस्ट, सीप। लाईम ज्यूस, कोल्ड, सोर अँड स्वीट, ग्लास, समर, freshness. Then lassi, gob, sweet, thick, cold, cooling. Coconut water, sweet, pleasant, tender coconut, beach, healthy drink. मिल्क, मिल्क म्हणले तर आपल्याला काय काय आठवेल? क्रीम, स्वीट, बेबीज, ग्रोथ, मॉर्निंग। तर बघा मित्रांनो, हे आपण लिहिलं कसं? आता मिल्क म्हणल्यानंतर मिल्क पासून क्रीम बनते, मग आपण क्रीम सुद्धा आठवते आपल्याला मिल्क म्हणल्यानंतर। जी मिल्क असते ती लहान मुलांना खूप आवडते, म्हणून आपण त्याला बेबीज तिथं आपण नाव देऊ शकतो। आणि मिल्क आपल्याला माहिती आहे, मिल्क पिल्ल आपली ग्रोथ होते, तर आपण ग्रोथ इथे लिहू शकतो, ठीक आहे। मिल्क सकाळी पितो आपण मॉर्निंगला, मॉर्निंग आपण लिहू शकतो। मिल्क स्वीट असते, आपण स्वीट लिहू शकतो। मिल्क आपल्याला कोण देते? काऊ देते, तर मी तर आपण काऊ सुद्धा लिहू शकतो, CW काऊ, ठीक आहे, हे सुद्धा आपण इथे लिहू शकतो। मिल्क म्हणजे तर अजून काय आठवत तुम्हाला? टी, आपण मिल्क पासून टी बनवतो, म्हणजे तुम्ही टी सुद्धा लिहू शकता। जे तुम्हाला आठवते मिल्क म्हणल्यानंतर ते शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहे, ठीक आहे मित्रांनो।
तर अशा प्रकारचं हे आपला चिटचट होता की आपण पूर्ण इथं बघितलेलं आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या आहेत आणि तुमच्या नोटबुकवर तुम्हाला हे सर्व नोट डाऊन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत, तिथं जाऊन तुम्ही क्लास 9 किंवा इतर क्लासची व्हिडिओ बघू शकता. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.